नाशिक शहराचं वाढतं व्याप पाहता आता अनेक ठिकाणी नाशिकमध्ये मोठे मोठे अपार्टमेंट बनत चालली आहे. अनेक नागरिक इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नाशिक शहरात घरे अथवा प्लॉट खरेदी करताना आपल्याला उत्सुकतेने दिसत आहे. त्याकरता नाशिकमधील कुठल्या भागात आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकतात आणि प्रॉपर्टी घेताना कुठल्या गोष्टीची लक्षपूर्वक पडताळणी करावी हे आज आपण जाणून घेणार आहोत नाशिक येथील अमोल सांगडे यांच्याकडून. नाशिक ज्या पद्धतीने झपाट्याने आता डेव्हलप होत आहे त्यानुसार अनेक प्राईम लोकेशन्स नाशिकमध्ये आहे. सर्वप्रथम नाशिकचं क्लायमेट हे अतिशय सुंदर आणि शुद्ध हवायुक्त निसर्गरम्य वातावरण मुंबई पुण्यापेक्षाही जास्तीत जास्त नाशिकला प्राधान्य दिलं जात आहे. म्हणून नाशिककडे लोकांचा इन्व्हेस्टमेंट करण्याचा कल जास्त वाढत आहे. राहिला विषय प्रॉपर्टी कुठल्या लोकेशनमध्ये घ्यावी असा अनेक ग्राहकांचा प्रश्न बऱ्याचदा द्विधा मनस्थित असतात. तर अनेक ठिकाणी नाशिकचा मित्र असं म्हणेल की नाशिकच्या दहाही दिशांना आता जे डेव्हलपमेंट होत आहे, जसं आता बघितलं रेल्वे स्टेशन आहे, कॉलेज रोड आहे, गंगापूर रोड आहे, बॉम्बे नाका रोड आहे, परंतु ज्या पद्धतीने भविष्यामध्ये नाशिक रोड जे डेव्हलप होत आहे, रेल्वे स्टेशन पूर्वेला होत आहे, अनेक रस्त्यांचे चौपदरीकरण होत आहे, त्यानुसार नाशिक रोड हे मध्यवर्ती ठिकाण भविष्यात होणार असून लोकांनी या नाशिक रोडकडे जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं असं मी लोकांना सांगेन. नाशिक रोड एरियामध्ये साधारण 3,500 तर 4,000 4,500 आणि 5,000, कारण जसं देवळाली कॅम्प कॅन्टोनमेंट एरिया येतो त्या ठिकाणी सुद्धा लोकेशन वाईज प्राईस फिक्स केले जाते. कुठल्याही एका लोकेशनला प्राईस फिक्स नसते. पूर्ण नाशिकमध्ये जरी सर्वे केला तर एक रेट हा कुठेही फिक्स नसेल. गंगापूर रोड सारख्या ठिकाणी जसं सुलावाईन्स झालं, निसर्गरम्य वातावरण झालं, डॅम झालं, जी प्रेक्षणीय स्थळं आहे, प्रत्येक मी तेच सांगतोय की प्रत्येक एरियामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्यानुसार त्या प्रॉपर्टीचा रेट फायनल केला जातो. सर्वप्रथम सुरुवातीला नाशिकमध्ये गंगापूर रोड, कॉलेज रोड ह्या ठिकाणी लोकांचा कल जास्त वाढत होता आणि तो साहजिकही आहे कारण तिकडे तशी डेव्हलपमेंटही होती. परंतु लोकांना आता जे सोयीस्कर आहे, काही बाहेरचे लोकल लोक कमी परंतु बाहेरची लोकं जास्त इन्व्हेस्टमेंट करत आहेत, त्याच्यामुळे त्यांना ऑब्व्हियसली की स्टेशनजवळ पाहिजे, बस स्टँडजवळ पाहिजे, मार्केटजवळ पाहिजे, स्कूलजवळ पाहिजे, हॉस्पिटॅलिटीजवळ पाहिजे, या सर्व सुविधांसाठी त्यांनी नाशिक रोडला जास्तीत जास्त प्राधान्य द्यावं आणि भविष्यामध्ये त्याचा निश्चितच फायदा त्यांना होणार याची मी शाश्वती देतो. सर्वप्रथम ग्राहकाला प्रॉपर्टी घेण्या अगोदर त्याने सर्वप्रथम 7-12 उतार चेक करण्यास हवा. प्रॉपर्टी त्यात कुठली हवी आहे, म्हणजे फ्लॅट घेणार आहे, कॅम्पस प्रोजेक्टमध्ये घेणार आहे की इंडिव्हिज्युअल घेणार आहे किंवा इंडिव्हिज्युअल बंगलो घेणार आहे, एनिवे कुठलीही प्रॉपर्टी घेत असताना तत्पूर्वी त्याने लीगल सर्च रिपोर्ट यासारख्या गोष्टी पडताळूनच त्यामध्ये पडणं योग्य राहील. दुसरी गोष्ट, प्रॉपर्टी घेत असताना त्या 7-12 इतर काही बोजा, जसं 6D फेरफार नोंदी जशा असतात की 60 वर्षापूर्वीचा इतिहास चैन डॉक्युमेंट म्हणतो आपण त्याला, की ही प्रॉपर्टी कोणाकडनं कशी आली आहे, ही प्रॉपर्टी कुठल्या लोकेशनला आहे आणि त्यामध्ये काही त्रुटी तर नाही, काही लिटिगेशन तर नाही, अशा पद्धतीने सर्वप्रथम ती प्रॉपर्टी घेत असताना सर्वप्रथम त्याच्यानंतर पेपर नोटीस करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचं रिझन असं आहे की बऱ्याच लोकांची प्रॉपर्टी घेतल्यानंतर अशी फसवणूक होते की त्या प्रॉपर्टीवरती अनेक बँकांचे कर्ज आढळून आले. बँक असताना सुद्धा इतर ग्राहकांना प्रॉपर्टी नोटराईज करून देण्यात आली, साठेखत करून देण्यात आली, खरेदी खत करून देण्यात आली, रजिस्टर मॉर्गेज करून देण्यात आली. म्हणून सर्वप्रथम लीगल प्रोसेस झाल्यानंतरच त्या प्रॉपर्टीमध्ये पडताळणी करून आणि मगच ग्राहकाने त्या प्रॉपर्टी संदर्भात पुढे जावं.